आज शासनामार्फत देण्यात येणारी पूरग्रस्तांना जी मदत आहे त्याच्यामध्ये त्यांची कपडे लत्ते त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूचं जे नुकसान होतं त्यासाठी शहरी भागात 15,000 रुपये आणि ग्रामीण भागात 10,000 रुपये शासनानं देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणून 5,000 रुपयाची रोख मदत देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत 308 जणांना 15,40,000 रुपयांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि अद्यापही हे वाटप जिल्ह्यात सुरू आहे आणि त्याचबरोबर नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू झालेली आहे आणि अशीच पुढे सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे पूरग्रस्तांना शासनाने प्रति कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या 2 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 150 टन गहू आणि 150 टन तांदूळ असा एकूण 15,000 कुटुंबांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेलं आहे आणि ही सुद्धा कार्यवाही अशीच पुढे सुरू राहील. जोपर्यंत संपूर्ण बाधित कुटुंब कव्हर होत नाहीत तोपर्यंत ही अन्नधान्य मोफत अन्नधान्य वाटपाची कार्यवाही सुरू राहणार आहे. आज एक प्रमुख निर्णय असा घेण्यात आलेला आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 1,528 पाणीपुरवठा योजना विविध कारणामुळे बंद आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विद्युत पुरवठा बंद आहे किंवा मीटरमध्ये पाणी गेलेलं आहे, पॅनलमध्ये पाणी गेलेलं आहे किंवा पाईपलाईन वाहून गेलेली आहे अशी विविध कारणं आहेत. यापैकी 169 पाणीपुरवठा योजना या संबंधित विभागानं जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागानं रिस्टोअर केलेलं आहे आणि उर्वरित पाणीपुरवठा रिस्टोअर करणं अद्यापही सुरू आहे. परंतु याबाबत ग्रामपंचायतींना भेडसावणारी निधीची कमतरता लक्षात घेता जिल्हा आपत्ती निधीमधून प्रत्येक ग्रामपंचायतीस मॅक्झिमम 1 लाख मर्यादेपर्यंत खर्च करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ही दुरुस्ती ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी करावी आणि या खर्चाची प्रतिपूर्ती जिल्हा आपत्ती निधीमधून करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे या सर्व ग्रामपंचायतींना कळवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या पूरग्रस्तांच्या नुकसान झालेल्या घरांचं त्याचप्रमाणे त्यांना स्थलांतरित करावं लागल्यामुळे जे पंचनामे जे करायचे त्याची कार्यवाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यात त्याचप्रमाणे शहरातही सुरू झालेली आहे. जिल्ह्यामध्ये साधारण 2,37,000 विद्युत जोडण्या या बंद पडलेल्या होत्या त्यापैकी आज अखेर 1,77,000 जोडण्या रिस्टोअर करण्यात आलेल्या आहेत आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे. 26 सबस्टेशन MSEB बाधित होते त्यापैकी आज अखेर 23 सबस्टेशनही रिस्टोअर करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे पूरग्रस्तांना फार मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ आता सुरू झालेला आहे. त्याही मदतीचं वाटप करण्यासाठी काल आपण 2 केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. तिथं ही मदत आता येत आहे आणि तिथून आल्यानंतर ही मदत ज्या ज्या गावांना त्या मदतीची आवश्यकता आहे त्या गावांना तिथून पाठवून देण्यात येत आहे. माझे नाव लता प्रल्हाद तांबडे. पूरग्रस्त आल्यामुळे 5-6 दिवस आमचे नुकसान झाले होते. त्यामुळं आम्हाला या गावातून म्हणजे आमच्या घरातून बाहेर निघण्याची आम्हाला महाराष्ट्र जाण्याची आम्हाला व्यवस्था केली. आमच्या आनोळ गावच्या लोक गावच्या सरपंच ग्रामसेवक तलाठी या सर्व ग्रामस्थांनी आमचं अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला जेवणाचा म्हणा अन्न तोडा भरपूर व्यवस्थित सोय केली. त्याबद्दल शासनानं सुद्धा आमच्याकडं एकदम असं ह्याच्याकडे लक्ष दिलं आणि शासनाने पण आम्हाला मदत म्हणजे 5,000ची मदत केली आणि त्या 5,000चा आम्ही आमच्या घराचं काहीतरी तडजोड करू किंवा आमच्या कुटुंबासाठी आमच्या किंवा आमचे भांडी आमच्या घरातील काही नुकसान झाले त्यासाठी आम्ही ती भरपाई यासाठी 5,000ची आम्ही दिली गेली.